जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 857 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून आचारसंहितेपूर्वी तो खर्च करावा अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना 2024-25 मध्ये सर्वसाधारण 702 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 151 कोटी आणि आदिवासी उपयोजनांसाठी 4 कोटी 28 लाख असे एकूण 857 कोटी 28 लाख निधी मंजूर असून हा निधी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी खर्च करायचा आहे. त्यामुळे सदस्यांनी आपापल्या कामांचे प्रस्ताव द्यावेत अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पाटील हे बोलत होते. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि नियोजन समिती सदस्यांनी मंजूर निधी अंतर्गत विविध विकासात्मक कामांचे प्रस्ताव 10 ऑगस्टपर्यंत प्रशासकीय यंत्रणेकडे सादर करावेत. महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता 15 ते 20 सप्टेंबर दरम्यान लागण्याची शक्यता आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 31 ऑगस्टपर्यंत त्या कामांचं कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही अत्यंत गतीने करावी असंही पालकमंत्र्यांनी सूचित केलं. गेल्या वर्षी हा निधी पूर्णपणे करण्यामध्ये खर्च करण्यात आपण यशस्वी झालो. त्यातली काही टेंडर निघणं, वर्कऑर्डर निघणं हे 31 ऑगस्टपर्यंत झालंच पाहिजे अशा प्रकारचा आदेश आज जिल्हा नियोजनाच्या बैठकीच्या निमित्ताने मी दिला आहे. नवीन वर्षी जवळजवळ 112 कोटी आपल्या वर्षानुवर्ष असणारा जो प्लॅन आहे त्याच्यापेक्षा 112 कोटी आपल्याला वाढून मिळाले. जी जवळजवळ 19% जी वाढ आहे त्यामुळे आपल्याला ह्यावर्षी बऱ्याच गोष्टी करता येतील. आज नवीन वर्षीचं जे बजेट आहे, कुठल्या हेडखाली कुठल्या शीर्षकाखाली किती खर्च करायचे याची मान्यता आपण घेतली आणि उद्यापासून नियोजनच्या सदस्यांना म्हणजे दोन प्रकार असतात. एक यंत्रणेने समजा ऊर्जा असेल वीज खातं, त्यांनी काही प्रस्ताव आणायचे असतात. पोलीस डिपार्टमेंट असेल, त्यांनी काही प्रस्ताव आणायचे असतात. आणि त्या त्या भागातल्या लोकप्रतिनिधींनी काही प्रस्ताव आणायचे असतात. ते उद्यापासून सुरू होतील. 10 ऑगस्टपर्यंत हे प्रस्ताव घेऊन तेही 20 सप्टेंबरच्या आसपास पुन्हा एकदा आचारसंहिता लागली तर घोटाळा नये म्हणून ती आचारसंहिता 20 सप्टेंबरच्या आसपास लागेल असं गृहीत धरून, म्हणजे माझं काही भविष्य नाही आहे, गृहीत धरून सगळ्यांनी स्पीड वाढवावा. कारण गेल्या वर्षीची साधारणतः 10% काम आहे ना, टेंडर ही मार्गी लागायची आहेत. नव्याने सगळी आचारसंहिता 2.5 महिने लागल्यामुळे सगळं पेंडिंग आहे. त्यामुळे हा सगळा निधी हेडवाईज आपण सँक्शन करून घेतला.